आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं राज्यामध्ये कोविड-19 संदर्भात जे उपाययोजना सुरू आहेत त्यावर तर सविस्तर चर्चा त्यामध्ये झालेली आहे. यामध्ये माननीय पंतप्रधानांनी आता 3 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्याचं ठरवलेलं आहे. ते आणि राज्य याचा कशा पद्धतीनं समन्वय असला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधानांशी बोलताना काही निर्णय आम्हाला राज्य पातळीला घ्यावे लागतील आणि त्याची मान्यता असावी ही सुद्धा बोललेले आहेत. 20 तारखेला रिव्ह्यू होणार आहे. अनेक गोष्टी आहेत की 10 जिल्हे जवळपास आपले असे आहेत की जिथे कोविड-19 प्रादुर्भाव नाही, मग त्याच्या बॉर्डर सील करून आत अंतर्गत व्यवहार सुरू करणं, रोजगार हमीची कामं सुरू करणं, काही जे कारखाने आहेत जिथे काही प्रादुर्भाव नाही तिथले कारखाने चालू करून रोजगार निर्माण करणं, त्याशिवाय अत्यावश्यक गोष्टींची वाहतुकीच्या संदर्भातले काही निर्णय घेणं, काही आता ऊसतोड कामगार आहेत त्यांची आरोग्याची तपासणी करून त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था करणं, ह्या सगळ्या बाबतीतली चर्चा आज या निमित्तानं झाली. अर्थव्यवस्था आपल्या राज्याची आहे, काळजीच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये कोणते प्रामुख्याने निर्णय घ्यावे लागतील याबाबतीत चर्चा या आजच्या या बैठकीत आमची झाली आहे.